संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबाव तंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरही दबाव तंत्र वापरलं पण गद्दारी केलेली नाही. ते डरपोक नाही, ते लोकांसमोर आलं, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. शिवसेनेचे बुलंद तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झालाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केलाय. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आलाय. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबाव तंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत, ते डरपोक नाहीत, हे लोकांसमोर आलंय. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं, जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकार विरोधात बोललं की दबाव तंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते HMV बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल. ही देशासाठी धोक्याची घंट आहे. तसंच दुसऱ्या जून जुलैमध्ये विधान दौऱ्याच्या पायऱ्या मी होतो, आम्हालाच होते, आम्ही सगळेच आमदार शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, महाविकास आघाडीचे आमदार, जे महाराष्ट्राच्या जनतेशी प्रामाणिक राहिले, ज्यांनी गद्दारी केली नाही, आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. त्यावेळी देखील मी बघत होतो, पावसात अतिवृष्टी झालेली, काही ठिकाणी ढगफुटी झाली, पण ओला दुष्काळ जाहीर झाला का? नाही. सरकारने तुमचं ऐकलं का? नाही. सरकार तुमचं आहे का? नाही. त्यावेळी आम्ही जेव्हा ओरडायचो की ओला दुष्काळ जाहीर करा, कोणी लक्ष देत होतं आमच्या विरुद्ध विधानभवनाच्या पायऱ्यांवर? मागे ओरडायचो 50 खोके. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.